मॉर्निंग एवरीवन, आज गणपतीचा 7वा दिवस आहे आणि माझा ब्लॉग दुसरा आहे आजचा. आणि आज आपण खूप ठिकाणी जाणार आहे म्हणून ब्लॉग बनवायला स्टार्ट केला. तुम्हाला दाखवतो आज मी कुठे कुठे जाणार आहे आणि आजचा दिवस कसा जाईल बघूया. गाईज, आता आम्ही चाललोय पुरण्याला. पहिले इथली तयारी करून रेडी आहे आणि नयन आता स्कूलमधून आला. छोटी पण रेडी आहे, मोठी पण रेडी आहे. त्यांची तयारी झालेली आहे, बघू शकता. फोटोशूट चालू आहे यांचा. आम्ही चाललोय पुरण्याला. पुरण्याला चाललोय, खूप ठिकाणी जायचं तसाच, पण मला माहित नाही. बघू आता आपण जाऊ. आता आम्ही निघलोय गाईज, बघू शकता. गणपती बाप्पा, पहिले आपण औशाला जाऊ, मग पुरण्याला. खूप ठिकाणी जायचं तसा, बघूया आता, भेटू नंतर. आमचा नाना आलेला आहे. नाना लगेच चालू केली. आम्ही थेट जाऊ पुरण्याला. ताई फोन पण नव्हते. आम्ही ट्राय करतो. आमचे बाच्याचा काल बर्थडे होता, आम्हाला काल जायला नाही भेटला, पण आज आम्ही चाललो केक घेऊन आणि ते जेवण करणार आहे आपण. काल बड्डे होता, काल यायला ना भेटला म्हणून आता आम्ही केक घेणार आहे. केक घ्यायला उतरू सुद्धा ताईच्या घरी. केक घ्यायला उतरलो, आता केक घेतो पहिले, बघूया आता. घेतला आता मस्त पैकी. पोचू 5 मिनिट आपण ताईच्या घरी. चला, खूप ट्रॅफिक आहे जास्ती इथे. नेहमी ट्रॅफिक असतो पण नॉर्मल वाटलं आज नाही, पण आज पण ट्रॅफिक आहे, काय करू. फायनली गाईज, आपण आता पोचलेलो आहे. खूपच ट्रॅफिक होती इथे पुण्याला येताना, नेहमी असते. पोचलो एकदाशी, जाऊ ताईच्या घरी आणि जेवण करू सुद्धा, भूक लागले. पोचलो ताईच्या घरी, बघू शकता तुम्ही. गाईज, त्याचा बर्थडे होता काल, काल आलो नाही आम्ही. आज आम्ही केक आणले ऐका. आता आम्ही केक कापू, तुम्हाला दाखवतो. जेवण झालं आता आमचं, भात आणि डबल भाजी प्लस बघू शकता. फायनली आता आम्ही गाडीत बसलेलो आहे. आलो ताईकडून, जेवलो बिवलो मस्त. आता आम्ही चाललो सरळ कासरवडोली. कासरवडोलीला दाखवतो तुम्हाला तिकडचा पण.
नात्यात जेवलो आहे आम्ही. आता ट्रॅफिक खूप आहे, यांना उपास आहे, दोघी ना हे जेवले नाही, जेवली पोट भरून. आणि दादा तर तुम्हाला दाखवलाच मी किती जेवला दादा. तर चाललो आम्ही कासव रडवली. बघा कशी खातात सगळी, उपास नाही तरी अंक उपास. नानाला टेन्शन झाले, पूजेला जायचं, बायको मारील नानाला आज. आम्ही आहोत ठाण्याला, पोचलो आता आपण कौशाला. चाललो मामाकडे, कौशाला आहे आता आम्ही मामाकडे. बघू शकता तिथे सा बसल्यात दिव्य दिदी घरात गेले गणपती बाप्पा. लास्ट स्टॉप आहे आज, त्याच्यानंतर आम्ही जाऊ घरी. चला निघतो आम्ही आता. मार्केटमध्ये आलो आणि आणि इथेच भाजी घ्यायची होती, भाजी घेतली. गुगल पे केला आणि मग म्हणून पकडायला लागतं. बघू शकता चाललं मार्केटमधून घरी. आम्ही आपण सीधा घरी जाणार आहे. चला, तर पार्किंगला जागाच नसते नेहमी. आम्ही गाडी ते साईडला लावले, क्रॉस करायला लागेल. चला चला चला, पोचलो आता आम्ही घरी. चला आता घरी मस्त पैकी. पोचलो घरी, मम्मीचा काम करता बघू शकतो. गावाला बनवतो मित्र शुभम कुटारीचा, आलाय पाय पडायला. खास मित्र आहे, भाऊस पण आले बघू शकता तुम्ही. जेवले नाही पण ते गावाला येतो नेक्स्ट टाइम. त्याला नॉनव्हेज लागतो रोज, व्हेज खात नाही तो तसा. नाही रे, आपण श्रावण करतो, आपण मार्गशी सगळं असतं उपवास आपल्याला. वहिनीला घे वाई ब्लॉक मध्ये. चला चल, नाही जेवत नाही ते. आता आम्ही जाणार तसा पामोस सागली तेव्हा धमाल, तेव्हाचा पण ब्लॉग येईल. चला चल, तिघे जण माझे मित्र आलेले आहेत बघा, ग्रुप प्रेम आणि सिद्धू. मस्त दही आता जेवण केला, काहीतरी बोला. बहिणीचा जेवायला बसल्यात का, एक दिवसापासून गायब होते पण आज आले जेवायला. आमची सोनू ऐकर 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 न्यू आमचा वैष्णव बघू शकला, प्रवीण दादाचा मुलगा. निव आता नाचणार आहे, तुम्हाला दाखवू तुम्ही सगळे नसतील ना का नाचा जा नसतील ना. हां नाचेल आता, तुम्हाला दाखवतो नंतर टाइम. नवीन दादाचा मुलगा आता श्लोक बोलते, तुम्हाला दाखवतो सर्वांना. बोल मनोरथ पुरे देखो
कोणी चिंता मरे बोलता विसुत वासुदेव कबीरे या मोरे आला स्मरे गणपति बाप्पा इकडे बघा दा गुड्डू आणि आयुष आलेले आहेत बघा जेवण नाही करत ते जेवण आले आयुष जाम लास्त ओरिंचा लाडका आयुष नको जाऊ सजल मात्र चालले आता घरा पाऊस पडतोय खूप वहिनीचा नाश्ता बघा आई आमची आय कर आई एकदम पावसे धनात बघा कसे बसले हे जाणार निऊ ना मम्मी जाणार जा आत्याला दाखवू आपण टीव्हीला जाऊ जा ना मम्मीचा काम करून घेऊ चालले बिचारी तर दोघी जणी जाम काम करतात सकाळपासून आणि रात्रीचे 12 वाजतात त्यांना जेवायला खूपच पाहुणे सुटल्यात खूप पाहुणे 5 दिवसाचे झाल्यावर खूप पाहुणे येतात आमच्या घरी आणि मग घाबरते मला जाम मम्मी सांचे जेवणाची वेळ झाली आणि मम्मीचा काय खातो बघा किसरी भात खातात राहिलेला आज खूपच पाहुणे आलती घरात खूप खूपच त्रास झाला मम्मी त्यांना खूप मेहनत केली खूप काम केला आणि बीसा पण जेवतो नंतर चला तर गाईज ब्लॉग एंड करायलाच विसरलो गायकाईत खूप पाहुणे होते आणि दादाचा पत्ती केल्याला पण आलती त्यामध्ये ब्लॉग एंड करायलाच विसरलो आत्ता पत्ती केलून उठलो आणि बघतं तर ब्लॉग एंडच नाही केला मग सकाळचे वाजले 6 आता ब्लॉग एडिट करतो थेट झोपतो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बाय